बैकॉक एंड विलकॉक्स बॉयलर। ह्या बॉयलरचं देखील फ्रिक्वेंटली तुम्हाला प्रश्न विचारला जातो की ड्रॉ नेट स्केच ऑफ बॅकॉक एंड विलकॉक्स डायग्राम। याची जी बॅकॉक आणि विलकॉक्स बॉयलर आहे त्याची डायग्राम तुम्हाला काढायला विचारतात। तसंच कधी कधी तुम्हाला त्याचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग देखील विचारू शकतात। साधारण तुम्हाला हे 4 मार्कला विचारलं जातं। तर याची डायग्रामची व्यवस्थित चांगली प्रॅक्टिस करा। तर जो हा जो बॉयलर आहे बॅकॉक अँड विलकॉक बॉयलर त्यावरती जवळपास प्रश्न विंटर 2008, त्यानंतर विंटर 2011, विंटर 2014, समर 2012, त्यानंतर विंटर 2016, म्हणजे ह्या एग्जाम मध्ये तो फ्रिक्वेंटली 1-4 मार्कला विचारला गेलेला आहे। आता ह्या बॉयलर विषयी आपण थोडीशी माहिती घेऊया। तर हा जो बॉयलर आहे तर हा जो बॉयलर आहे हा जो बॉयलर आहे तो हॉरिझॉन्टल आहे। म्हणजे या ठिकाणी दिसतोय तुम्हाला हा बॉयलरचा जो सेल आहे दिसतोय तुम्हाला या बॉयलरच्या सेल मध्ये इथं कट सेक्शन दाखवलाय। कट सेक्शन दाखवलाय म्हणजे त्याच्या आतमध्ये काय निम्म पाणी भरलेलं असेल आणि त्या पाण्याच्या वरती काय असेल स्टीम असेल। समजतंय? दिसतंय या ठिकाणी वॉटर आहे, म्हणजे ही जी सेल आहे ओके हा सेल कशाने भरलेला आहे पाण्याने भरलेला आहे निम्मा। आणि त्याच्यावरती काय असेल जी काही स्टीम तयार होते ती त्या त्याच्यावरती कलेक्ट होणार आहे। म्हणजे आता हे जे पाणी आहे समजतंय किंवा हे पाणी ज्या सेल मध्ये ठेवलेलं आहे तो सेल जो आहे तो उभा आहे का हॉरिझॉन्टल, तो वर्टिकल आहे का हॉरिझॉन्टल आहे? समजतंय? तो वर्टिकल आहे का हॉरिझॉन्टल आहे? ओके त्या वर्टिकल आहे का हॉरिझॉन्टल, त्यानुसार ओके या ठिकाणी हा जो सेल आहे तो सेल कसा आहे हॉरिझॉन्टल, म्हणजे त्याचा ऍक्सिस कसा येईल हॉरिझॉन्टल येईल। समजतंय? तर याचा ऍक्सिस जर आपण या ठिकाणी ड्रॉ केला हा ऍक्सिस कसा असेल हॉरिझॉन्टल असेल या ठिकाणी। समजतंय? म्हणजे तो हॉरिझॉन्टल ठेवलेला आहे हा ड्रम, त्याचा ऍक्सिस हॉरिझॉन्टल आहे, त्यामुळे आपण हा काय म्हणू शकतो एक हॉरिझॉन्टल बॉयलर आहे। समजतंय? बॅक ऑफ विलकॉक्स काय आहे हॉरिझॉन्टल बॉयलर आहे। त्यानंतर पहा हे जे बॉयलरचा ड्रम आहे ह्या ड्रमच्या आतमध्ये फर्नेस आहे का? तर नाही। तर फर्नेस कुठे आहे? त्याच्या बाहेर आहे। या ठिकाणी तुम्हाला फर्नेस दिसतोय, दिसतोय का फर्नेस? हा फर्नेस आहे या ठिकाणी, या ठिकाणी फ्युएल बर्न होणार आहे। समजतंय? हा फर्नेस आहे, म्हणजे फर्नेस कुठे आहे? या सेलच्या बाहेर आहे, त्यामुळे आपण ती त्याला काय म्हणतो एक्सटर्नली फायर। म्हणजे तो बॉयलरचा जो सेल आहे त्या सेलच्या आतमध्ये ते फ्युएल आपण बर्न करत नाही। समजते? हा जो सेल दिसतोय या सेलच्या आतमध्ये आपण फ्युएल बर्न करतोय का? तर नाही करत, आपण त्याच्या बाहेर करतोय का? आणि ह्या सेलच्या बाहेर फर्नेस आहे, मग त्या फर्नेस मध्ये आपण फ्युएल बर्न करणार आहोत, म्हणजे सेलच्या बाहेर आउटसाइड। समजते? सेलच्या आउटसाइड, या ठिकाणी सेलच्या आउटसाइडला या ठिकाणी फर्नेस आहे आणि सेल या ठिकाणी आहे। समजते? म्हणजे सेलच्या आउटसाइडला आपण काय करतोय फ्युएल बर्न करतोय, त्यामुळे आपण ह्याला काय म्हणतो एक्सटर्नली फायर्ड बॉयलर। समजतंय? म्हणजे पहिला हा हॉरिझॉन्टल बॉयलर आहे, दुसरं तुम्हाला समजलं की फर्नेस हा बाहेर आहे, त्यामुळे ह्याला म्हणतो आपण एक्सटर्नली फायर्ड बॉयलर। त्यानंतर या ठिकाणी ट्यूब्स तुम्हाला दिसत आहेत, दिसत आहेत या ठिकाणी ट्यूब्स, या ट्यूब्स आहेत। समजतंय?
समजतंय, या ज्या ट्यूब्स आहेत, म्हणजे पाणी काय होतं की जे काय वॉटर आहे बॉयलर मधलं सेल मधलं ते वॉटर कुठं, या ठिकाणी पहा हा जो हेडर दिसतोय तुम्हाला, हेडर दिसतोय का, हेडर ह्याला आपण काय म्हणतो हेडर, आणि ह्याला हा खाली आहे, इथे दोन हेडर तुम्हाला दिसतील, या ठिकाणी एक हेडर आहे, समजतंय, हेडर म्हणजे कोणता पार्ट, पहा या ठिकाणी परत एकदा तुम्हाला दाखवतो, या ठिकाणी ही जी ट्यूब आहे, समजतंय, या ठिकाणी दिसती का, या ठिकाणी ही जी ट्यूब दिसती तुम्हाला, समजतंय, ही जी ट्यूब आहे त्याला आपण म्हणतो हेडर, समजतंय, तसंच या ठिकाणी, या ठिकाणी पण सेमच ट्यूब या ठिकाणी दिसेल तुम्हाला, इमेजिन होतंय, हा जो पार्ट आहे ह्याला आपण काय म्हणतो हेडर, मग असे इथे किती हेडर आहेत, या ठिकाणी दोन हेडर आहेत, किती हेडर आहेत असे दोन, या ठिकाणी एक आणि या ठिकाणी एक, इमेजिन होतंय, असे किती हेडर आहेत दोन, आता यातला हा जो हेडर दिसतोय तुम्हाला तो हेडर काय थोडासा वरती आहे आणि हा जो हेडर आहे, समजतंय का, उजवीकडचा तो थोडासा खाली आहे, त्यामुळे ह्याला आपण म्हणतो डाऊन टेक हेडर आणि ह्याला म्हणतो आपण अपटेक हेडर, म्हणजे जे काही वॉटर आहे ते वॉटर या ठिकाणी जो पाईप तुम्हाला दिसतोय या पाईपातनं ते वॉटर कुठे येत आहे, कुठे येत आहे, हेडर मध्ये येते, कोणत्या हेडर मध्ये, डाऊन टेक हेडर मध्ये येत, मग डाऊन टेक हेडर मध्ये एक मोठा पाईप असतो, त्या ठिकाणी ते पाणी आलं, मग त्या डाऊन टेक हेडरला नंबर ऑफ पाईप्स कनेक्टेड, या ठिकाणी दिसतंय का, नंबर ऑफ पाईप्स जे त्याला कनेक्ट आहे, दिसतंय या ठिकाणी, मग ते नंबर ऑफ पाईप त्या हेडरला कनेक्ट केलेले आहेत, मग ते हेडर मधलं पाणी काय होतं, त्या नंबर ऑफ पाईप मध्ये काय होतं, इक्वली काय होतं, ते डिस्ट्रीब्यूट होतं सगळ्या पाईप मध्ये, ते जात, इमेजिन होत आहे, म्हणजे या ठिकाणी पाईपातनं कोण जातंय, या पाईपातनं कोण फ्लो होत आहे, तर वॉटर त्या पाईपामध्ये आहे आणि पाईपाच्या बाहेर कोण असेल, या फर्नेस मध्ये जो काही धूर तयार होतो तो धूर कसा असेल, या पाईपाच्या वरतून काय होईल, पास होईल, इमेजिन होत आहे, असा पास होणार, समजतंय, इमेजिन होत आहे, म्हणजे या ठिकाणी पाईपाच्या वरतून या फर्नेस मध्ये जे काही हॉट गॅसेस तयार होतात ते वरती पाईपावरतून जाणार आहे, या पाईपावरतून जाणार आहे आणि पाईपामधून कोण जाते, वॉटर जाते, समजतंय, मग हा कोणता बॉयलर झाला, फायर ट्यूब बॉयलर झाला का वॉटर ट्यूब बॉयलर झाला, तर ह्या बॉयलरला आपण म्हणतो वॉटर ट्यूब बॉयलर, काय म्हणतो आपण, वॉटर ट्यूब बॉयलर, इमेजिन होत आहे, ओके, म्हणजे ह्या पाईपातनं जे काही वॉटर जात आहे त्यामुळे त्याला आपण म्हणतो वॉटर ट्यूब बॉयलर, ओके, काय म्हणतो आपण त्याला, वॉटर ट्यूब बॉयलर, कारण ह्या ट्यूब मधून कोण जाते, तर वॉटर जात आहे, त्यामुळे ह्याला आपण म्हणतो, म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला समजलं तो हॉरिझॉन्टल बॉयलर आहे, दुसऱ्यांदा समजलं तो एचएनई पाईप आहे, त्यानंतर आता तुम्हाला काय समजलं तो बॉयलर काय आहे, वॉटर ट्यूब बॉयलर आहे, आता वॉटर ट्यूब बॉयलर नंतर ते वॉटरचं जे सर्क्युलेशन होत आहे या ठिकाणी, हे जे पाणी डाऊनटेक हेडर मध्ये येतं त्यानंतर ते हळूहळू कुठे जातं, अपटेक हेडर मध्ये जातं आणि अपटेक हेडर मध्ये जाताना त्या पाण्याची काय तयार होते, स्टीम तयार होते आणि स्टीम तयार होऊन नंतर ते कुठे जातं, या ठिकाणी परत ते हा जो बॉयलर आहे सेल दिसतोय त्या सेलमध्ये ते एंटर करणार आहे ती स्टीम, समजतंय, म्हणजे या ठिकाणी ती मोटर वगैरे आपण काही लावलेली नाहीये, ते काय करते नॅचरली ते जात आहे, म्हणजे पाणी काय होतं नॅचरली ह्या पाईपामध्ये येईल, डाऊनटेक हेडरमध्ये येईल, तिथून ह्या नंबर ऑफ पाईप मध्ये ते जाईल, नंबर ऑफ पाईप मध्ये ते जाताना ते गरम गरम होत जातं पाणी आणि नंतर शेवटी त्याची वाफ तयार होईल, मग या ठिकाणी अपटेक हेडरमधून ती जी काही वाफ आहे पाण्याची ती आपण या ठिकाणी बॉयलर सेलच्या वरच्या भागावरती काय होते जमा होते, इमेजिन होत आहे, म्हणजे या ठिकाणी होत आहे काय की हे जे सर्क्युलेशन आहे पाण्याचं किंवा वॉटरचं, म्हणजे वॉटरचं जे काही सर्क्युलेशन ते कसं होतं नॅचरली होतं, ते आपोआप होत आहे, त्या ठिकाणी आपण त्याला फोर्स करत नाहीये की तू एका ठिकाणी दुसरीकडे फोर्स करून, म्हणजे त्या ठिकाणी पंप वगैरे लावलेला नाही, पंपची आपण मदत घेतली नाही, इलेक्ट्रिकल मोटर जे आहे पंप आपण त्याला म्हणतो त्याची मदत घेतलेली नाही, म्हणजे आपण फोर्सफुली ते पाणी एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी नेत नाही, ते नॅचरली घडतं या ठिकाणी, ते आपोआप घडतं, म्हणजे हा जो बॉयलर आहे त्याला आपण अजून एक काय म्हणू शकतो, दिस बॉयलर इज नॅचरली सर्क्युलेटिंग बॉयलर,
समझते हैं? ओके, त्यानंतर हा जो बॉयलर आहे, हा बॉयलर जो आहे तो एका ठिकाणी ज्या ठिकाणी कारखाना वगैरे असेल त्या ठिकाणी एका ठिकाणी फिक्स केलेला असतो आणि तो तिथून आपल्याला दुसरीकडे मूव्ह करता येत नाही. म्हणजे तो एका ठिकाणी आपल्याला ज्या ठिकाणी लावायचा आहे त्या ठिकाणी फिक्स करावा लागतो परमनंटली. समजतंय? तो असा मुव्हेबल बॉयलर नसतो, म्हणजे तो एका ठिकाणी काय फिक्स असतो. म्हणूनच आपण त्याला काय म्हणतो? स्टेशनरी बॉयलर. स्टेशनरी बॉयलर म्हणजे काय? तो एका ठिकाणी स्टेबल किंवा फिक्स असतो. ओके, म्हणजे हे तुम्हाला समजलं की हा बॉयलरचे क्लासिफिकेशन जे केले होते आपण त्यापैकी हा कोणता बॉयलर आहे. हा कोणता बॉयलर आहे? हॉरिझॉन्टल बॉयलर आहे, एक्सटर्नली फायर्ड बॉयलर आहे, वॉटर ट्यूब बॉयलर आहे, नॅचरल सर्क्युलेशन टाईपचा बॉयलर आहे, त्यानंतर हा स्टेशनरी बॉयलर आहे. हे समजलं तुम्हाला? त्यानंतर आता आपण ह्या बॉयलरचं कन्स्ट्रक्शन पाहूया. तुम्हाला कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग विचारतात. कन्स्ट्रक्शन म्हणजे काय? हा बॉयलर कशा कशापासून बनलेला आहे ते आपल्याला फक्त त्या ठिकाणी लिहायचं आहे. ओके, दिस बॉयलर कन्सिस्ट ऑफ ड्रम. ह्या बॉयलर मध्ये काय असतं? ड्रम असतो. ड्रमला आपण म्हणतो सेल. ओके, या ठिकाणी ड्रम दिसतोय तुम्हाला. या ठिकाणी ह्या बॉयलर मध्ये एक ड्रम आहे आणि तो ड्रम कुठे आहे? ह्या बॉयलरच्या कुठे आहे? टॉपला आहे. टॉप म्हणजे वरती ना सगळ्यात, बरोबर? म्हणजे दिस बॉयलर इज कन्सिस्ट ऑफ ड्रम विच इज माउंटेड. माउंटेड म्हणजे तो ठेवलेला आहे. कुठे ठेवलेला आहे? ऍट टॉप. टॉपला तो ठेवलेला आहे. समजतंय? त्यानंतर जो फ्रंट आहे, म्हणजे हा बॉयलरचा जो काही फ्रंट आहे, तसंच या बॉयलरचा जो काही रिअर आहे, रिअर म्हणजे पाठीमागचा भाग आणि हा पुढचा भाग. फ्रंट म्हणजे पुढचा भाग आणि पाठीमागचा भाग. पुढचा भाग आणि पाठीमागचा भाग हा कनेक्ट केलेला आहे. कशाशी कनेक्ट केलेला आहे? हेडरशी. समजते बा, पुढच्या भागला हेडर कनेक्ट केला आहे आणि जो पाठीमागचा जो भाग आहे तो देखील काय केलेला आहे? आपण हेडरशी कनेक्ट केलेला आहे. समजतंय? या ठिकाणी दोन्ही काय केलेत? आपण हेडरशी कनेक्ट केलेले आहे. समजतंय? ओके, म्हणजे फ्रंट आणि रिअर जो एंड आहे बॉयलरचा तो कनेक्ट केलेला आहे. ओके, ह्या फ्रंट जो बॉयलरचा किंवा ड्रमचा जो फ्रंटचा जो भाग आहे तसंच रिअरचा भाग आहे तो हेडरशी कनेक्ट केलेला आहे. हे देखील तुम्ही लिहू शकता. आणि ते कशाने कनेक्ट केले? बाय शॉर्ट रायझर ट्यूब. म्हणजे या ठिकाणी शॉर्ट ट्यूब या ठिकाणी युज केलं. या ठिकाणी दिसते आणखी एक ट्यूब दिसते तुम्हाला. त्यानंतर या ठिकाणी ही एक ट्यूब दिसते. दिसते ट्यूब? या ट्यूबनी ते हेडर जे ते कनेक्ट केलेले आहे या ड्रम्स. त्यानंतर हे जे हेडर्स आहेत, पहा या ठिकाणी जे हेडर्स तुम्हाला दिसत आहेत, या ठिकाणी हा एक हेडर दिसतोय तुम्हाला. समजतंय? या ठिकाणी एक हेडर दिसतोय तुम्हाला. मी ड्रॉ करून दाखवतोय. असे किती हेडर आहेत? दोन हेडर आहेत. हे दोन्ही हेडर काय केलेत? शॉर्ट पाईपनी काय केले? ते कनेक्ट केलेले आहेत ह्या ड्रमशी. ह्या ड्रमशी. समजतंय? त्यानंतर ड्रमशी ते कनेक्ट केलेले आहे. ओके, आता या ठिकाणी हेडर कनेक्ट केलेले आहेत आणि हे जे हेडर्स आहेत, या ठिकाणी जो दोन हेडर तुम्हाला दिसत आहेत, हे दोन हेडर एकमेकांना परत कनेक्ट केलेले आहेत. एकमेकांना कशाने कनेक्ट केले? नंबर ऑफ पाईप्स. समजतंय? या ठिकाणी नंबर ऑफ पाईप दिसत आहेत तुम्हाला. या ठिकाणी दिसतंय हा पाईप आहे, परत या ठिकाणी दुसरा पाईप, त्यानंतर हा तिसरा पाईप. त्यानंतर या ठिकाणी चौथा पाईप, त्यानंतर पाचवा पाईप, त्यानंतर सहावा पाईप, त्यानंतर या ठिकाणी दिसते असे नंबर ऑफ पाईप जे आहेत. समजतंय? हे दोन्ही हेडर काय केलेत आपण? नंबर ऑफ पाईप जे आहेत म्हणजे नंबर ऑफ ट्यूब्स, नंबर ऑफ ट्यूब्स ते कनेक्ट केलेले आहेत. आणि त्या ट्यूब कशात इन्क्लाइन आहेत? दिसतंय ही ट्यूब कशी इन्क्लाइन, म्हणजे अशी तिरकी आहे इन्क्लाइन. ती हॉरिझॉन्टल आहे का? नाही. ती व्हर्टिकल आहे का? नाही. ती व्हर्टिकल पण नाही आणि हॉरिझॉन्टल पण नाही. तर ती कशी आहे? इन्क्लाइन. अशी इन्क्लाइन आहे. समजतंय? त्या ट्यूब्स काय आहेत?
इंक्लाइन आहे. समजतंय? त्या कशा आहेत? ट्यूब्स कशा आहेत? त्या एक इंक्लाइन आहेत अशा. या प्रकारे इंक्लाइन म्हणजे त्या हॉरिझॉन्टल पण नाही वर्टिकल पण नाही, त्या इंक्लाइन आहेत. आणि तो जो अँगल आहे इंक्लिनेशन अँगल, इंक्लिनेशन अँगल म्हणजे काय? सपोज या ठिकाणी ही अशी इंक्लाइन ट्यूब आहे, मग ह्या इंक्लाइन ट्यूब मी हॉरिझॉन्टलशी केलेला अँगल, म्हणजे या ठिकाणचा जो अँगल आहे इमेजिन होत आहे, हा जो अँगल या ठिकाणी तयार होतो हॉरिझॉन्टली ह्या इंक्लाइन ज्या ट्यूब्स आहेत त्याने केलेला अँगल, तो अँगल किती असतो ते देखील मी तुम्हाला सांगतो. तर तो अँगल जवळपास 15 डिग्री असेल. किती असतो तो अँगल? जवळपास 15 डिग्री. म्हणजे हा अँगल किती असेल? म्हणजे हा जो ट्यूब्स आहेत त्याच्या इंक्लाइन्स आहेत, त्याच्या इंक्लाइन झालेल्या आहेत हॉरिझॉन्टलची. समजतं? या ठिकाणी मी जर हॉरिझॉन्टल लाईन काढली तर ह्या ट्यूबनी ह्या हॉरिझॉन्टलशी केलेला अँगल, समजतंय, हा जो अँगल आहे तो जवळपास किती असेल? तर तो जवळपास असेल 15 डिग्री. समजतंय? तो अँगल किती असेल? जवळपास 15 डिग्रीचा अँगल त्या ठिकाणी असेल. ओके, टू द हॉरिझॉन्टल. हे समजलं कन्स्ट्रक्शन मध्ये. त्यानंतर वॉटर ट्यूब आर स्ट्रेट. ह्या जे वॉटर ट्यूब आहेत पहा, ह्या वॉटर ट्यूब इंक्लाइन आहेत पण त्या कशा आहेत? स्ट्रेट आहेत. त्या अशा वाकड तिकडे आहेत का किंवा कर वगैरे आहे का त्याला? नाही. ह्या वॉटर ट्यूब कशा आहेत पहा? स्ट्रेटच आहेत त्या. समजतंय? पहा या ठिकाणी जर ट्यूब सुरू झाली तर पहा या ठिकाणी ती संपते. ती कशी आहे? स्ट्रेट आहे. म्हणजे ती इंक्लाइन आहे पण ती कशी आहे? एकदम स्ट्रेट आहे, सरळ आहे. समजतंय? सरळ आहे. समजतंय? त्यानंतर तुम्ही या ठिकाणी अजून लिहू शकता कन्स्ट्रक्शन मध्ये की हा जो अपटेक हेडर आहे, दिसतंय, हा अपटेक हेडर आणि हा डाउनटेक हेडर. डाउनटेक म्हणजे काय? तो थोडा खाली आहे हेडर, त्यामुळे त्याला आपण म्हणतो त्याची पोझिशन थोडी लोअरला आहे, खाली आहे, त्यामुळे त्याला आपण डाउनटेक हेडर म्हणतो. आणि जो या ठिकाणी हेडर दिसतोय तो थोडासा वरती आहे, त्याची पोझिशन वरती आहे डाउनटेक हेडर पेक्षा, त्यामुळे त्याला आपण अपटेक हेडर म्हणतो. ओके, म्हणजे हा जो अपटेक हेडर आहे त्या अपटेक हेडरच्या एक्झॅक्ट खाली, हा हा जो अपटेक हेडर आहे त्याच्या एक्झॅक्ट खाली काय आहे सांगा बरं? खाली त्याच्या एक्झॅक्ट खाली काय आहे? फर्नेन्स आहे. तुम्ही हे देखील लिहू शकता. समजतंय? एक्झॅक्ट बिलो द अपटेक हेडर देर इज फर्नेन्स. म्हणजे त्या ठिकाणी फर्नेन्स हा अरेंज केलेला आहे अपटेक हेडरच्या एक्झॅक्ट खाली, एक्झॅक्ट बिलो. समजतंय? म्हणजे हॉट गॅसेस जे काही तयार होतील या ठिकाणी फर्नेस मध्ये फ्युएल बर्न केल्यानंतर जे काही हॉट गॅसेस तयार होतील ते काय होतील? ते वरती होती जातील आणि ह्या ट्यूब वरतून ते पास होतील. समजतंय का? अपटेक हेडरशी जे कनेक्ट झालेले आहेत आणि डाउनटेक हेडरशी कनेक्ट केलेल्या ज्या ट्यूब आहेत त्या ट्यूब वरतून ते पास होतील अपवर्ड डायरेक्शन. समजतंय? म्हणजे हे तुम्हाला कन्स्ट्रक्शन समजलं. कन्स्ट्रक्शन मध्ये काय काय लिहायचं ते. ओके, आता आपण त्याचं वर्किंग पाहूया. तर वर्किंग मध्ये तुम्ही काय लिहू शकता? या ठिकाणी फर्नेस मध्ये जे काही फ्युएल आपण बर्न करतो या ठिकाणी फायर ग्रेड आहे. फायर ग्रेड म्हणजे जाळी. मी सांगितलं तुम्हाला आर्टिकलला, एक जाळी असते, त्या जाळीमध्ये छिद्र असतात आणि त्या जाळीवरती आपण काय ठेवतो? फ्युएल ठेवतो आणि ते बर्न करतो, ते आपण जाळतो. म्हणजे जेणेकरून फ्युएल जाळल्यानंतर जी काही राख तयार होते ती जाळीमध्ये कुठे पडेल? खाली पडेल. खाली म्हणजे कुठे? ऍश पीट मध्ये. आणि जी राख असते त्याला आपण काय म्हणतो? ऍश. राखला आपण काय म्हणतो? ऍश. जी काय ऍश आहे तयार झालेली ती ऍश कुठे पडेल? खाली पडेल. म्हणजे खाली ज्या ठिकाणी पडते त्याला आपण काय म्हणतो? त्या भागाला ऍश पीट म्हणतो. समजतंय? या ठिकाणी ऍश पीट मध्ये ती पडणार आहे. ओके, म्हणजे फर्नेस मध्ये एकदा का आपण फ्युएल बर्न केला तर आपण वर्किंग पाहूया. तुम्हाला फ्रिक्वेंटली एक प्रश्न विचारला जातो की पाथ तुम्हाला ड्रॉ करायला लावतात की हॉट गॅसेस जे आहे, हॉट गॅसेस म्हणजे जाळलेले गॅसेस, त्याचा पाथ कोणता आहे, तसंच वॉटरचा पाथ कसा आहे, ते देखील तुम्हाला या ठिकाणी फ्रिक्वेंटली विचारलं जातं. समजतंय? देखील फ्रिक्वेंटली विचारलं जातं. म्हणून त्याचा पाथ देखील आपण या ठिकाणी समजून घेऊया. तर या फर्नेस मध्ये ज्यावेळेस आपण फ्युएल बर्न करतो या फर्नेस मध्ये ज्यावेळेस आपण फ्युएल बर्न करतो त्यावेळेस
फर्नेस मध्ये ज्या वेळेस आपण सपोज फ्युएल बर्न केल्यानंतर जो काही धूर तयार होतो, हॉट गॅसेस तयार होतात, ते हॉट गॅसेस काय होतात, वरती वरती जातील, दिसते या ठिकाणी. या ठिकाणी पहा, मी तुम्हाला दाखवतो, हे जी फ्युएल बर्न केल्यानंतर जो काही धूर आहे तो काय होतो, असा वरती वरती जातो, आणि वरती वरती जात त्या ट्यूब वरतून तो पास होतो. आता हे जे हॉट गॅसेस ते अतिशय गरम असतात, गरम असल्यामुळे ते काय करतात, त्यांची हीट कोणाला जातात, ह्या पाण्याला जातात. म्हणजे ज्या ट्यूब मध्ये जे काही पाणी जाते त्या पाण्याला ती हीट मिळते, आणि पाण्याची काय तयार होते, वाफ तयार होते. समजतंय? मग हे जे काही हॉट गॅसेस आहेत ते हॉट गॅसेस वरती गेल्यानंतर परत ते कुठे मूव्ह होतात, परत खालच्या दिशेने मूव्ह होतात, दिसते या ठिकाणी. या ठिकाणी सुपर हीटर दिसतोय तुम्हाला, तर सुपर हीटर दिसतोय या ठिकाणी, तर सुपर हीटर जो दिसतोय तुम्हाला या ठिकाणी, त्यावरून देखील ते काय होतात, पास होतात, दिसते का या ठिकाणी. सुपर हीटर ही जी ट्यूब आहे, सुपर हीटर आपण त्याला म्हणतो, समजतंय? इथून अशी जी ट्यूब आलेली आहे, समजतंय, ही जी ट्यूब आहे या ठिकाणची, समजतंय, ही ट्यूब, याला आपण काय म्हणतो, सुपर हीटर म्हणतो. आणि सुपर हीटर काय आहे ते मी परत तुम्हाला नेक्स्ट लेक्चरला सांगेल. सुपर हीटरला आपलं एक सेपरेट कॅपेल घ्यायचा आहे, सुपर हीटर. ओके, हे समजलं? म्हणजे तो जो हॉट गॅसेस ते वरती वरती जातात, आणि ते काय होतात, पास होतात ओव्हर द ट्यूब, ट्यूबच्या वरतून ते पास होतात, आणि ट्यूबच्या वरती ते टॉपला गेले, टॉपला गेल्यानंतर परत ते काय होतात, परत डाऊनवर्ड डायरेक्शन ते मूव्ह होतात. काय डाऊनवर्ड डायरेक्शन मूव्ह होतात, इथे बॅकफल आहे, दिसते का या ठिकाणी बॅकफल, दिसते या ठिकाणी बॅकफल. बॅकफल म्हणजे एक भिंत असते, नाही का, एक प्रकारची, दिसती बॅकफल ब्लॅक कलरची या ठिकाणी. ही जी बॅकफल आहे, ही बॅकफल ह्या हॉट गॅसेसला इकडे जाऊ दे नाही, ते काय जातात, मग हॉट गॅसेस सगळे वरती जातात, आणि वरती गेल्यानंतर या ठिकाणचा जो गॅप आहे त्या गॅप मधून तो परत काय होतात, ते हॉट गॅसेस खाली खाली मूव्ह होतात, दिसते या ठिकाणी, परत ते काय होतात, खाली खाली या ठिकाणी मूव्ह होतील. मग खाली जाताना परत ते काय होतील, ट्यूब वरतून ते पास होत असतात, आणि परत या ठिकाणी बॅकफल आहे, इमेजिन होत आहे. या ठिकाणी हे बॅकफल आहे, बॅकफल असल्यामुळे ते डायरेक्टली पुढे जात नाही, हॉट गॅसेस, हॉट गॅसेस खाली खाली जातात, आणि परत खाली जाऊन ते परत या ठिकाणी परत ते अपवर्ड वरती जातात टॉपला. म्हणजे ते काय होतात, हॉट जे गॅसेस आहेत ते काय होतात, हॉट गॅसेस मूव्ह अपवर्ड देन डाऊनवर्ड, परत अपवर्ड देन डाऊनवर्ड. आणि ते का अपवर्ड डाऊनवर्ड मूव्ह करतात, कारण की त्या ठिकाणी बॅफल्स प्रोव्हाइड केलेले असतात, म्हणजे बॅफल्स काय देतात, त्याला एक डायरेक्शन प्रोव्हाइड करतात, समजतंय. मग परत ते काय होतात, डाऊनवर्ड मूव्ह होतात खालच्या दिशेने सगळ्यात लास्टला, आणि खालच्या दिशेने या ठिकाणी पहा, इथे डॅम्पर लावलेला आहे, डॅम्पर मधून ते काय होतात, बाहेर पडतात या ठिकाणी, आणि ते चिमणी थ्रू पुढे सोडून देतात बाहेर, समजतंय, चिमणी थ्रू ते कुठे पास होतात, बाहेर. म्हणजे हा काय आहे, हा पाथ आहे, हॉट गॅसेस कुठून कुठे गेले, समजतंय. ह्या हॉट गॅसेसचा तुम्हाला पाथ देखील ड्रॉ करायचा आहे, हॉट गॅसेस कसे कुठून गेले, कुठून कसे गेले, नाही का, पास झाले, हॉट गॅसेसचा पाथ तुम्हाला दाखवला या ठिकाणी, समजतंय, हॉट गॅसेसचा पाथ समजला तुम्हाला. ओके, आता या ठिकाणी हे जे हॉट गॅसेस आहेत ते हॉट गॅसेस काय केलेत, आपण एकदा अपवर्ड डायरेक्शन जातात, परत ते डाऊनवर्ड जातात, परत अपवर्ड जातात, म्हणजे हे काय होतात, हॉट गॅसेस नंबर ऑफ टाइम्स काय होतात, म्हणजे असंख्य वेळा ते काय होतात, पाईपावरून जात असतात. पहा, इथून वरती जाताना एकदा पाईपावरती गेले, परत वरतून खाली येताना दुसऱ्यांदा गेले, परत खाली वरती जाताना परत तिसऱ्यांदा गेले, समजते, असं तीनदा ते चारदा ते वर खाली होत असतात पाईपावरती. म्हणजे पाईपावरती जेवढ्या जास्त वेळ ते पास होते तेवढी मॅक्झिमम हीट कोणाला मिळेल, त्या पाईपामधून जो काही पाणी जात आहे त्याला मॅक्झिमम हीट देण्याचं ते त्या ठिकाणी त्याचं कार्य घडणार आहे, समजतंय. म्हणजे या ठिकाणी जर नंबर ऑफ टाइम्स जर ते हॉट गॅसेस जर पाईपवरून जर आपण पास केले तर त्या हॉट गॅसेस मधली जी काही मॅक्झिमम हीट आहे ते वॉटरला ती मॅक्झिमम हीट मिळेल, आणि जेणेकरून ते वॉटर काय करेल, ती हीट घेऊन त्याचं स्टीम मध्ये त्याचं कन्वर्जन होईल, समजतंय. त्यासाठी आपण या ठिकाणी बॅफल युज केलेले आहे. म्हणजे बॅफलमुळे काय होतं की नंबर ऑफ टाइम्स तो हॉट गॅसेस हे ट्यूबवरून पास होत असतात, आणि त्यामुळे जास्तीत जास्त हीट त्या पाण्याला मिळते, आणि पाण्याला जास्तीत जास्त हीट मिळाल्यामुळे त्या ठिकाणी काय होतंय की ते पाणी काय होतं, गरम होतं, समजतंय, इमेजिन होतं. ओके, या ठिकाणी समजतंय. आता
हे झालं हॉट गॅसेस. हॉट गॅसेस कसं मूव्ह होतं. आता आपल्याला पाहायचं आहे की वॉटर, वॉटर जे आहे पाणी, पाणी त्याची मुव्हमेंट कशी होते वॉटरची, ते देखील आपल्याला पाहिजे. तर या ठिकाणी जे टँक मधले जे काही वॉटर आहे, ते वॉटर काय होतं, या ठिकाणी जो शॉर्ट पाईप आहे, या ठिकाणी दिसतोय शॉर्ट पाईप, त्या पाईपामधून ते कुठे जाईल, हेडर मध्ये जाईल, डाउनटेक हेडर मध्ये. पहा मी त्याचा पाच सांगतोय तुम्हाला, कुठे गेलं ते डाउनटेक हेडर मध्ये. डाउनटेक हेडर मधून ते आलं पाणी, मग ते पाणी काय करतो आपण, जे पाईप जे कनेक्ट केलेले आहेत डाउनटेक हेडर आणि अपटेक हेडर, त्यामध्ये ते पाणी काय होईल, आतमध्ये जाईल. मग पाणी जसजसं घन होईल तसतसं ते पाणी काय होईल, हलकं होतं, आणि ते पाणी आपोआप काय होतं, वरच्या दिशेने काय होतं, ते मूव्ह होतं. दिसतंय त्याची डायरेक्शन दाखवली मी. म्हणजे या ठिकाणी डाउनटेक हेडर मधून पाणी कुठे जाईल, वरती जाईल. समजतंय, या ठिकाणी असं ट्यूब्स मध्ये जाईल, आणि ट्यूब मधून जात ते वरती वरती जात आहे. का, आणि पाण्याला काय होतंय, हीट भेटते. हॉट गॅस जो पाईपवरून जातोय ना, त्याची हीट त्या पाण्याला भेटणार आहे, आणि ते पाणी गरम गरम होत जातं. त्यामुळे ते वरच्या वरच्या दिशेने काय होतं, ते त्याचं नॅचरली काय होतं, वरच्या दिशेने त्याची मुव्हमेंट काय होते, चालू राहते. इमेजिन होत आहे. मग सगळं पाणी एकदा आपण पुढे येणार आहे, सगळं पाणी मग गरम झाल्यानंतर त्याची जी काही स्टीम किंवा जे काही हॉट वॉटर असेल किंवा जी काही स्टीम तयार झालेली असेल, ते सगळं कुठे कलेक्ट होईल, अपटेक हेडर मध्ये. या ठिकाणी एक हेडर दिसतोय, दिसतंय का हा हेडर, या ठिकाणी ते कलेक्ट होईल. मग त्या हेडर मधून ते कुठे जाईल, परत या बॉयलर मध्ये, जो काही टॉपचा जो पोर्शन दिसतोय का या ठिकाणी, त्या ठिकाणी ती स्टीम काय होईल, कलेक्ट होईल वरती सगळ्या. समजते, आणि जे वॉटर आहे ते परत काय होईल, या ठिकाणी खाली येईल परत. याची प्रोसेस अशी काय राहील, ती कंटिन्युअस काय राहील, चालू राहील. समजतंय. म्हणजे हे आहे पाथ, जे वॉटरचा जो पाथ आहे, वॉटर कोणत्या मार्गाने ती वॉटर पुढे पुढे जात आहे आणि त्याचं स्टीम मध्ये कन्वर्जन होत आहे, मग तो पाथ या ठिकाणी दाखवला आहे. त्यानंतर ही जी वॉटर या ठिकाणी जी काही स्टीम कलेक्ट झालेली आहे, परत ती स्टीम पुढे जाते. या ठिकाणी दिसतंय, या ठिकाणी सुपर हीटर आहे. समजतंय, या सुपर हीटर मध्ये जाते. इमेजिन होत आहे, या ठिकाणी सुपर हीटर दिसतंय, त्या सुपर हीटरच्या पाईपामध्ये ती स्टीम जाणार आहे. मग ही सुपर हीटर मधून परत काय होते, परत ती स्टीम काय होते, अजून जास्त गरम होते. मग अजून जास्त गरम होते, म्हणजे ती सुपर हीटर स्टीम तयार होते. त्यामुळे ह्याला नाव, हे जे डिवाइस आहे त्याला नाव दिलं आपण सुपर हीटर. मग त्या ठिकाणी परत ती जास्त हीट त्याला मिळते, त्या स्टीमला, आणि जास्तची हीट मिळून ती अजून जास्त गरम होते. त्यानंतर ती स्टॉप वॉल, या ठिकाणी दिसते का स्टॉप वॉल, स्टॉप वॉलच्या साह्याने आपण ती कुठे पाठवतो, बाहेर, ज्या ठिकाणी तुम्हाला ती युज करायची आहे, या ठिकाणी स्टॉप वॉल आहे. समजतंय, स्टॉप वॉलनी आपण त्याला काय करतो, बाहेर पाठवतो, ज्या ठिकाणी त्याला युज करायचं आहे आपल्याला. ओके, समजलं हे वॉटर आणि स्टीमचा पाथ. हे पाथ देखील तुम्हाला दाखवायचे. समजतंय, आणि तुम्ही पेपरमध्ये ड्रॉ करताना कलरफुल डायग्राम नक्की काढू, जी मी सांगितली तीच काढा. म्हणजे कलरफुल न काढता ती ब्लॅक अँड व्हाईट काढायची, पेन्सिलनी काढायची. फक्त या ठिकाणी कलरफुल डायग्राम मी तुम्हाला समजावं यासाठी ती दिलेली आहे. ओके, समजतंय. आता या ठिकाणी तुम्हाला जो प्रश्न विचारला, फक्त त्यांनी ड्रॉ करायला लावलं बॅकॉक अँड विलकॉक्स बॉयलर, तर तुम्ही हा बॉयलर ड्रॉ करून या ठिकाणी तुम्ही स्टॉप वॉल दाखवू शकता. जास्त नाव नाही द्यायचे, ठराविकच नाव द्यायचे. या ठिकाणी स्टॉप वॉल आहे, या ठिकाणी काय आहे, सुपर हीटर हा जो आहे त्याला आपण काय म्हणतो, सुपर हीटर. हा जो पाईप दिसतोय का तुम्हाला, या पाईपला काय म्हणतो आपण, सुपर हीटर. त्यानंतर या ठिकाणी हा जो पार्ट आहे त्याला काय म्हणतो, डाउनटेक हेडर म्हणतो. याला आपण काय म्हणतो, अपटेक हेडर म्हणतो. या ठिकाणी प्रेशर गेज आहे. समजतंय, या ठिकाणी वॉटर लेवल इंडिकेटर आहे. समजतंय, हे तुम्ही दाखवा. त्यानंतर या ठिकाणी सेफ्टी वॉल प्रोव्हाइड केलेला आहे. समजतंय, त्यानंतर या ठिकाणी हा वॉटरचा ड्रम आहे किंवा स्टीम ड्रम, किंवा त्याला आपण वॉटर ड्रम म्हणतो, किंवा त्याला बॉयलर सेल देखील म्हणतात. त्यानंतर या ठिकाणी ही चिमणी आहे. समजतंय, या ठिकाणी ही चिमणी आहे. त्यानंतर या ठिकाणी डॅम्पर आहे. समजतंय, त्यानंतर या ठिकाणी पहा, हा डाउनटेक हेडरला या ठिकाणी मड बॉक्स दिलेला आहे. मड बॉक्स म्हणजे काय असतं, की जो काही चिखल वगैरे असेल, मड म्हणजे चिखल, या ठिकाणी जे काही पाण्याचा चिखल वगैरे आहे तो या ठिकाणी कलेक्ट होतो मड बॉक्स मध्ये, आणि या मड बॉक्स मधून आपण काय करतो, काढून टाकतो. समजतंय, हे जे पाणी आहे पाण्यामध्ये जर गाळ वगैरे, चिखल वगैरे किंवा इम्प्युरिटी असतील, त्या बॉटमला जमा होतात, आणि ते बॉटमने या पाईपा थ्रू इथे येतील, इतर हेडर मध्ये आल्यानंतर ते पुढे या ठिकाणी मड बॉक्स मध्ये जमा होतील सगळ्यात बॉटमला, आणि मड बॉक्स मधून ते आपण बाहेर काढू शकतो. या ठिकाणी काय ब्लो ऑफ पाईप आहे,
समजले, हा फ्लो ऑफ पाईप आहे ज्याच्यामधून आपण जी मड वगैरे चिखल वगैरे जी काही घाण जमा झालेली ती आपण बॉयलर क्लिनिंग करत असताना स्वच्छ करत असताना ते आपण बाहेर काढू शकतो. समजतंय? या ठिकाणी वॉटर ट्यूब आहे ह्या. समजतंय? त्यानंतर हा जो पार्ट ह्याला आपण काय म्हणतो, बॅफल म्हणतो. त्यानंतर हा काय आहे, फर्नेस आहे. फर्नेसला त्या ठिकाणी एक ड्युअर दिलेला आहे, फायर ड्युअर. त्यानंतर या ठिकाणी एक जाळी दिलेली आहे. या ठिकाणी ऍशविट आहे. समजतंय? याला काय म्हणतो आपण, ऍशविट. या ठिकाणी हे सगळे तुम्ही असे ठराविक नावं लिहिले ना, पाच सहा तरी जमतील. एक चार मार्कला हा प्रश्न यावर तुम्ही विचारला जातो. ओके स्टुडंट.